नमस्कार सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सहेली प्रोडक्शन तर पहा हा व्हिडिओ आहे खास आणि फिंकी संदर्भात आता बऱ्याच जणांना माहिती आहे ते आणि जर जर कुणाला माहिती नसतील तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा तुम्हाला लगेच लक्षात येईल तर राजूभाऊ आणि फिंके हे दोघं संदर्भात बोलायचं विषय तसंच आहे की त्यांनी ज्या काही घरातल्या गोष्टी सोशल मीडियावरती मांडल्या जसे की आई काय म्हटली भाऊ काय म्हटला भाऊजे काय म भाऊजे काय बोलली किंवा बहिणी काय बोलल्या आता त्यांचा बेड मोडला ते बहिणीकडे गेलेले असताना आवी आणि आवी दादाच्या बायकोने त्यांचा बेड मोडला का मोडला याचं स्पष्ट कारण सांगत नाहीत फक्त मोडला मोडला एवढंच म्हणताय त्यांना कारण माहिती पण ते काही सांगत नाहीत आता अजूनही काही वाद असतील भावाभावामध्ये वाद होतच असतात म्हणजे तसं पाहिलं तर अविदत्ताचं आत्ताच लग्न झालं आहे एक दीड महिन्यापूर्वी आणि त्या विद्यांनाही तिचं रंग दाखवायला सुरुवात केलेली आहे मग मी राजूभाऊचा आत्ता एक व्हिडिओ पाहिला म्हणजे दुपारचे दुपारी की ज्यामध्ये ते आणि तो आणि त्याची बायको घर सोडून जात आहे मुलीला घेऊन कुठे जात आहे त्याचं काहीही म्हणजे असंच त्यांनी क्लिअर केलेलं नाही फक्त सांगितलं की एक दोन ड्रेस घे आणि व्हिडिओमध्ये सांगितलं की आता आम्ही आमचं कुठेही जाऊ आता फक्त एकदाच मागे आम्ही कागदपत्र म्हणजे आमचे कागदपत्र तयार करायला टाकलेले आहेत आणि कागदपत्राचं काहीतरी काम असेल तेव्हा मी एकदा चक्कर मारेल परत तिकडे यायचं नाही वगैरे असं भरपूर काही ते बोललं आहे तर त्यासाठी मला एक एवढंच सांगणं आहे हे माझं वैयक्तिक मत आहे मी ते मांडण्याचा थोडक्यात प्रयत्न करत आहे की तुम्ही कुठेही जा पण टिकून राहा कसं असतं ना ज्यावेळेस घरामध्ये असं वातावरण असतं त्यावेळेस जर आपण घर सोडलं सगळ्यांपासून थोडंसं लांब राहिलो राग शांत होतो आणि कुठे एका जागीस आपण स्थायिक झालो किंवा एका जागेवर टिकून काम केलं तर पैसा किंवा लक्ष्मी आपल्या हातात नक्कीच येते आणि आपल्या प्रयत्नांना यश मिळतं कामात आपल्याला यश मिळत असतं त्यामुळं कुठेही जा भांडण दंडण काही करू नका शांततेने राहा कुठेही राहा चांगल्या शांत डोक्याने विचार करा आणि घरच्यां घरच्यांबद्दल जो काही निगेटिव्ह विचार असेल तुमच्यामध्ये मनामध्ये किंवा जो राग असेल तर तो राग काढून टाकून शांततेने काम करावं असं मी तुम्हाला प्रामाणिकपणे मनातून सांगत आहे कसं आहे ना आपण वारंवार जर तोच विषय काढला तर आप आपला राग हा अजून वाढतच जात असतो त्यामुळं प्लीज आईबद्दल भावाबद्दल शेवटी आपली रक्ताची नाते आहे सोशल मीडियावरती तमाशा मांडू नका कारण हेच पब्लिक जे पाहत आहे ना तमाशा तेच पब्लिक तुम्हाला ट्रोल करत आहे त्यामुळं प्लीज तुम्हाला त्रास होऊ नये आणि तुम्ही तुमचे घरातील जे काही तमाशा नाटक काही ड्रामा ते प्लीज बंद करा आणि खरं रिअल लाईफ दाखवा आणि कामं करा कामधंदे करतानाही तुम्ही ते व्हिडिओज अपलोड करा म्हणजे तुम्हाला खरोखर सपोर्ट मिळेल तर असो मला काही गोष्टी वाटल्या म्हणून तुम्हाला मी तुम्ही आता नेमकं की कुठे गेलेत हे काही सांगितलेलं नाही आहे तरी पण सांगते की जिथे असेल तिथे सुखरूप राहा व्यवस्थित राहा आणि घरच्यांबद्दल पॉझिटिव्ह विचार करा तर चला तुमच्या पुढील कार्यास किंवा पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा तर पब्लिकचं काय मत आहे कुठे गेले असतील किंवा कामाला गेले असतील की, गे की नाही याच्यावरती तुमचं काय मत आहे तर कमेंटद्वारे नक्कीच सांगू शकता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद